राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ओबीसी असल्याचा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी केलेला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे ओबीसी असल्याचे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरलही झाले. परिणामी आता नवं राजकारण पेटलंय. पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा हा बायोडेटा चांगलाच व्हायरल झालाय. दोघांच्याही बायोडेटा मध्ये कास्टची नोंद ओबीसी असल्याचं बघायला मिळतंय. मराठा स्ट्रॉंगमॅन अशी राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेले शरद पवार ओबीसी असल्याचा मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार ओबीसी असल्यानं त्यांनी ओबीसींचे प्रश्न मांडण्याकरता सोडवण्याकरता पुढाकार घेण्याचं आवाहन बबनराव तायवाडे यांनी केलंय. संविधानिक अधिकार मिळवून देण्याकरता आतापर्यंत जेवढे काही त्यांनी प्रयत्न केले असेल त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करून आणि अधिकृतपणे प्रयत्न करून आम्हाला या ओबीसी समाजाला पवार कुटुंबांनी न्याय मिळवून द्यावा भविष्यामध्ये, हीच अपेक्षा मी पवार कुटुंबाकडनं करेन. राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच नव्या वादाची चिन्ह निर्माण झाली आहेत. राज्यातल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनांना मराठा असल्यामुळं शरद पवारांनी बळ दिल्याचा आरोपही अनेकदा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी केली जात होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शरद पवारच ओबीसी असल्याचा नवा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. या मुद्द्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. शरद पवार हे कायमच ओबीसी समाजाबरोबर आहेत. त्यांचं जात प्रमाणपत्र काय मला माहित नाही. ते मराठा आहेत. त्यांनी कधीही स्वतःला ओबीसी म्हणून घेतलेलं नाही. मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो. पण ते पहिल्यापासून ओबीसींना संरक्षण मिळालं पाहिजे, ते मागासलेला वर्ग आहे त्या वर्गाला पुढे नेलं पाहिजे या विचाराचं होतं. राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना व्हायरल झालेल्या मेसेजमुळे उलट सुलट चर्चा झाली नसती तरच नवल. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारकडून सकारात्मक पावलं उचलली जात आहेत. अशा वेळी शरद पवारांबाबत मेसेज व्हायरल करून विषयाला नाहक कलाटणी देण्याचा तर हा डाव नाही ना, अशीही शक्यता नाकारता येत नाही. नागपूरहून उदय तिमांडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.